नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर आज मी बनवते नाचोज. तर नाचोजसाठी मी हे विकतचे घेतलेत नाचोज, म्हणजे चिप्ससारखे असतात ते. हे पॅकेट आहे त्याचं, कॉर्निटोज नाचोज क्रिस्प चीज अँड हाफ सफल. हे कुठल्याही दुकानात मिळू शकतं नाचोज. तर ते घेतलेत. त्याच्यासाठी वरती टॉपिंगसाठी किंवा वरती आपण मिक्सचर टाकणार आहे त्याच्यासाठी बारीक चिरलेले 2 कांदे, 2 टोमॅटो, कोथिंबीर आणि हिरवी मिरची. तर पहिल्यांदा आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सगळं एकत्र मिक्स करूयात. ही पटकन होणारी रेसिपी आहे आणि छान पण लागते ही रेसिपी. तुम्ही पण ट्राय करा घरी. आता हे मिक्स झालं की ह्याच्यात आपण सॉस आणि मेयोनीज टाकणार आहे. तर हे टोमॅटो केचप आहे जे मी टाकते. खूप सारा टोमॅटो केचप टाकायचं. आणि मेयोनीज क्रीम आहे ती टाकते. हे मिक्स करायचं. हे पूर्ण असं मिक्स झालं की आता ह्याच्यामध्ये आपण थोडे हे चिली फ्लेक्स आहेत ते टाकते मी. आणि ओरेगॅनो आहे मिक्स हर्ब्स ते टाकते. आणि थोडं मिरपूड टाकते. बस एवढंच साहित्य ह्याच्यात आहे. हे मिक्स करून आपण आता त्या नाचोजवर ठेवणार आहोत. हे मिक्स झालेलं आहे. आता हे नाचोज घेऊयात आणि हे ह्याच्यावर आता पसरायचं आहे आपल्याला. ही रेसिपी तुम्ही कढाईमध्ये किंवा ओव्हनमध्ये पण करू शकता. कढाईमध्ये करायचं असेल तर तुम्ही ही खालची प्लेट स्टीलची घ्या, कारण प्लॅस्टिकची प्लेट तिथे तुटू शकते कढाईमध्ये. ही मी ओव्हनमध्ये करणार आहे, सो ही ओव्हन बेस्ड आहे. खूप सारा कांदा आणि टोमॅटो घातलं की खूप छान टेस्ट येते ह्या. हे मस्त असं पसरून घ्यायचं. आता ह्याच्यावर आपण अजून थोडेसे हर्ब्स टाकूयात, म्हणजे ऑरेगॅनो टाकूया. ऑरेगॅनोनी टेस्ट छान येते. आणि आता चीज टाकूया त्याच्यावर. हे क्यूब्स आहेत चीजचे, तर चीज खिसते त्याच्यावर. मी 2 क्यूब टाकते. हे वाले 2 क्यूब. आता आपण हे गरम करायला ठेवूयात. एक तर तुम्ही कढाईत ठेवलं तर कढाईत जसा केक बेक करतो तसं करा, किंवा ओव्हनमध्ये डायरेक्ट प्लेट ठेवून 1-2 मिनटं फक्त ठेवायला लागते. आता ही प्लेट आपण ओव्हनमध्ये ठेवूयात. ओव्हन बंद करून एक मिनटाचा टायमिंग. ओके, एंड झालेलं आहे. तर आपण बघूयात मेल्ट झालं का ते. तर थोडंसं राहिलं मेल्ट व्हायचं, तर मी अजून 1 मिनिट लावते.
तुम्ही कुकरमध्ये कढईमध्ये करणार असेल तर एक 5 मिनिटं ठेवू शकता. तुम्ही पाहू शकता हे किती मस्त झाली आहे रेसिपी. तुम्ही पाहू शकता किती मस्त दिसते हे मेल्टेड चीज. मेल्ट झाल्यानंतर छान वाटतं हे खायला. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करा नक्की आणि मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला कशी वाटली ते. माझा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.